हॅलो, सेलिब्रिटी कट्ट्यावर मी वृषाली काणे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे. माझ्यासोबत आहेत आत्ता सुरेखा ताई, ज्यांना तुम्ही आत्ताच बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये बघितलेलं आहे. तर मी त्यांच्यासोबत त्यांचा बिग बॉसचा प्रवास कसा होता हे सगळं जाणून घेणार आहे. तर लगेच सुरू करूया. हाय सुरेखा ताई, हॅलो, नमस्कार. सेलिब्रिटी कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक यू व्हेरी मच. कशा आहात तुम्ही? मस्त. ओके. तर सुरुवातीला मला तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. ती म्हणजे कालच मांजरेकर सरांनी तुम्हाला बाहेर आल्यानंतर एक पॉवर दिलेली होती, ती म्हणजे कॅप्टन घरातला कोण आहे हे तुम्ही निवडायचं होतं तुम्हाला. आणि तुम्ही खरंच मोठ्या मनाने तृप्तीताईंचं नाव घेतलं, तर त्यामुळे तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढलाय आमच्या मनात. थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच. तर आता मी अगदी सुरुवातीलाच ना कॅप्टन्सीच्या टास्ककडे येते. म्हणजे खरं तर आम्हाला ऍज अ ऑडियन्स म्हणून सुद्धा बघताना असं सतत जाणवत होतं की स्नेहा आणि सुरेखाताई यांच्यामध्ये सुरेखाताईंचा बोर्ड, म्हणजे ते जे नाव आहे ते क्लिअरली दिसत होतं, जे स्नेहाला थोडंसं कलर झालेलं होतं नावाच्या इथे. बरोबर. पण ऍज अ ऑडियन्स म्हणून बघताना असं वाटलं की कुठेतरी हा बायस डिसिजन आहे, जे की बिग बॉसनी सुद्धा मध्ये त्यांनी सांगितलं की निर्णय चेंज करायचा नाहीये, जसं की काल नेहानी सुद्धा सांगितलं होतं. तर बरोबर. तुम्हाला असं कुठे वाटतं का की कदाचित जर का तो निर्णय व्यवस्थित झाला असता तुमच्या साईडनी, तर आज तुम्ही घरामध्ये असतात? हा, पण मी नॉमिनेशनला होतेच ऍक्च्युली, त्यामुळे निकाल जरी कॅप्टन्सी मला मिळाली असती तरी नॉमिनेशनला असल्यामुळे कदाचित मी बाहेरही पडू शकले असते, कारण तो हा वीक माझा काउंट केला नसता. कदाचित 2 दिवस किंवा ते 3 दिवस माझ्या वाट्याला आले असते. पण एकच आहे की तो जो एक मान असतो कॅप्टन्सीचा, तो मला बरोबर. मिळाला असता, जो मला खरं तर अपेक्षित नव्हता. की मला वाटलं होतं त्या बाहेरच्या त्या प्रोफेसरच्या बोर्डवर माझ्या फोटो खाली सुद्धा लिहिलं जाईल, कारण गायत्री लिहिल असं मला थोडीशी शंका होती. कारण माझं मनापासून असं होतं की मी विशालला देणार होते, माझं मनापासून ठरलं होतं, कारण त्याला कधीच न्याय मिळत नव्हता आणि मी चांगल्या मनानेच त्याचा विचार करून तो स्टार त्याला दिला होता. पण ए टीमनी पण मोठेपणा दाखवून त्यांनी कोणीही माझ्या नावाखाली काहीच लिहिलं नाही, आणि ज्या रांगेत मी नव्हते कॅप्टन्सीच्या तिथे मी आले, जे मी स्नेहा आणि ते आणि धडधड, जसं तुम्ही आता बोललात की अगदी सरसकट सगळ्यांनाच असं माझ्या मला वाटतं सगळ्यांना वाटत असेल की सुरेखा हा पोस्टर प्रॉपर दिसत होता, फक्त तो उलटा लागला होता. करेक्ट. आणि उलटा काय आणि सुलटा काय प्रश्न, फक्त बिग बॉसनी सांगितलं होतं की ज्याचा पोस्टर नीट दिसेल, क्लिअर दिसेल, त्याला तुम्ही निवडू शकता. बरोबर. स्नेहाच्या पोस्टरवर लाल रंग चढलेला होता आणि सगळेच ओरडत होते. आणि कसं झालं की ज्या वेळेला माझं नाव कॅप्टन्सीसाठी नव्हतं तेव्हा मी खूप सॉरी आले होते, तेव्हा मी तृप्ती त्यांना म्हटलं की मी आशा करते की तुम्ही मला मत द्यावं, कारण सुरुवातीपासून आपण एकत्र राहिलो, तुम्ही दादूस आणि बरोबर. इतरांशी मी बोलायला फार जाणार नाही, पण तुम्ही सॉरी मध्ये फोन येत आहे. त्यांना म्हणतं की तुम्ही जर मला मत दिलं तर निदान काही एखाद दुसरं मत तरी माझ्या वाट्याला लागेल. बरोबर. तर तेव्हा त्यांचं असं होतं की नाही, मी विशाललाच देणार आहे, मी विशाललाच देणार आहे आणि मी विशाललाच देणार आहे, हे त्यांनी ठरवलंच होतं. तो अख्ख्या दिवसातला प्रवासामध्ये त्यांनी विशालच गृहीत धरला होता की ज्याला मी कॅप्टन्सी देणार. टास्क सुरू झाला, एंड झाला, जिथे प्रॉपर दिसत होतं, त्यांनी पहिलं त्यांचं मत सांगितल्यानंतर कधीच न येणाऱ्या बिग बॉस कडनं सुद्धा परत मेसेज आला होता जर की तुम्ही एकदा परत संचालकांनी वाचावं काय लिहून आले, कारण त्यांनाही तेच सांगायचं होतं. पण बरोबर. शेवटी कसं त्यांनी ठरवलंच होतं की आपल्याला कोणालाच कॅप्टन बनवायचं नाही या दोघींमध्ये, मला हे तर खूप उघडपणे दिसत होतं करेक्ट सगळ्यांना. करेक्ट. तर त्यामुळे मी म्हटलं ओके, कारण हे तर होतंच की संचालिका जो निर्णय देणार बिग बॉस त्याला ओके करणार आहे. त्यांनी बरोबर. आधी हिंट पण दिली की तुम्ही पुन्हा एकदा ते वाचा, याचाच अर्थ काय होता की तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे, पण तरी सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की मला वाटतं की या दोघींमध्ये टाय होऊ शकतो वगैरे, आणि तो रद्द होणार होता तो रद्द झाला. पण आणि असो, आता ही त्यांची बुद्धी म्हणायची, बाकी काय बोलू शकतो आपण त्याबद्दल. इवन कालपर्यंत सुद्धा त्या त्यांच्या मतावरती ठामच आहेत की नाही, मी थांबत होत्या करेक्टच डिसिजन अगदी. घेईन. करेक्ट आहे, करेक्ट आहे. तर मला आता असं विचारायचं आहे की त्या घरातली एकमेव अशी व्यक्ती आहे
अर्थात सोनाली पाटील बद्दल मी बोलतीये की तिच्यासोबत तुमचं आणि त्यात म्हणजे तुमच्या दोघींचं अजिबात पटलं नाही कधी, म्हणजे तुम्हाला सासू सुनेची जोडी सुद्धा असं नाव देण्यात आलं होतं. तर काय एक्झॅक्ट असं घडत होतं तुमच्यामध्ये की फार खटके उडत होते? मला काल हातात मोबाईल मिळाला, त्याच्यानंतर मी जेव्हा कमेंट्स वाचल्या ना तेव्हा मला फार शॉक बसला की मला जास्त ट्रोल केलं गेलं, त्या सोनलीवरनं जास्त ट्रोल केलं गेलं आणि चपात्यांवरनं जास्त ट्रोल केलं गेलं. तर मुळात कसं आहे, 15 लोकांचे विभिन्न स्वभाव असतात. बरोबर. आपल्या पण घरात आपण जेव्हा 15 माणसं नातेवाईक एकत्र आलो की एखादी आपलंच नातेवाईक असतं पण एखादं असतं की त्यांचं कधी कधी काही गोष्टी आपल्याला पटत नाही, मग ही मंडळी तर माझ्यासाठी सगळीच नवीन होती तिथे. आणि सगळ्यांशी जुळवून घेणं काही माझा स्वभाव नाही, आपल्याला काहींची कनेक्ट होतो काहींची नाही होत. तर डे 1 पासून माझं स्वागत तिने खूप सुंदर केलं आत गेल्यानंतर सोनालीने, आणि मला मला आवडलं ते की ती ज्या पद्धतीने जगत असू रेखा ती सगळ्यात पहिले या घरात मी आले आणि मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे असं तसं तसं तिने दाखवलं, मजा वाटली. मग दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, पण काय झालं तिचं बोलणं तिचं वागणं खूप लाऊड वाटलं मला. म्हणजे जनरली आपण गप्पा मारताना असं नाही बोलत कधी बरोबर. किंवा कॅमेरा समोर पण एवढी ऍक्टिंग करत नाही. तर माझं असं झालं की अगं जरा इतक्या तू लेवलला बोलतेस, मी असं मुद्दाम हसून बोलले बिग बॉस हिचा माईक काढून घ्या, तिला माईकची गरजच नाहीये, तर ती ह्या पीचला जाऊन बोलायची का बोलायची मला खरंच माहित नाही. आणि खूप ऍक्टिंग करून बोलायची सतत असं. बरं असा म्हटलं असा स्वभाव कोणाचा नसतो. तर तिला मी एकदा असंच म्हटलं सोनाली थोडं हळू बोल ग त्रास होतो कानाला. हा तर ती म्हणजे माझा आवाजच असतो. तर म्हटलं अगं तसं नाही, कसं आहे आम्हाला सवय नाही ना एवढ्या मोठमोठ्याने ऐकायची, पण तू चांगल्या हेतून जरी बोल तरी आम्हाला ते त्रास होतोय तुझ्या आवाजाचा. परत ते बंद घर 15 माणसं म्हणजे या टोनला बोललो तरी सुद्धा कळणारच आहे तुला काय म्हणायचं ते. करेक्ट. तू इतक्या लेवलला जाऊन का बोलतीयस? तर ते तिला ते पहिलं तिथे तिला मी खटकले नक्कीच, कारण मी बोलून दाखवलं आणि माझा स्वभाव आहे जे नाही पटत ते बोलून दाखवायचं, मी बोलून दाखव. मग तिने कदाचित ते थोडं मनात ठेवलं असेल, तिचं वय येते त्यामुळे ते स्वाभाविक होत. त्यानंतर मग ते चपातीचा किस्सा झाला ज्याच्याने खूपच म्हणजे तुम्ही घरी जा आणि चपात्याच खा वगैरे मला सांगण्यात आलं. किस्सा झाला काय होता त्याचा, तो एपिसोड मध्ये एक्झॅक्ट काय दाखवलं गेलं माहित नाही, कारण मी सगळे म्हणण्यापेक्षा एपिसोड पूर्ण पाहू शकले नाही. कालच मोबाईल हातात आलाय आणि आजपासून सकाळपासून सगळे इंटरव्ह्यूज आले आहेत माझे. तर मला असं वाटतं की माझ्या त्या एका वाक्यावर खूप हायलाइट केलं गेलं की तू चपाती करतेस करणारच की नाही सांग, तर ती नाही ताई असं तिचं उत्तर होत. आणि ती माझं फक्त होत की बर ठीक आहे असं ना, तर तो ठीक आहे म्हणजे. आणि तिथे ते मग म्युझिक वगैरे त्यांनी ते प्रोमो मध्ये टाकलं होतं, तर ते काय होतं की अच्छा बर बघते मी अशा पद्धतीचं ते नव्हतं, बर नाही करत ना ठीक आहे. मग मी बाहेर गेले तिथे, मग मीरा म्हणाली की तुम्हाला चपाती खायचे का मी करतो, म्हटलं नको नको मला खायचे ना. तिचं सगळं तिकडचं काम आटपलं की मी करणार आणि मी तेच खाणार आहे. पण मुद्दा असा होता डे 1 पासून सलग 16 ते 17 दिवस आम्ही फक्त कांदे पोहे खात होतो, कारण आम्हाला ना दुसरं कुठलंच सामान दिलं गेलं नव्हतं. आम्हाला काय ब्रेड दिलं होतं नाही, बटर दिले होते, खारी दिली होती, रवा दिला होता, काहीच नाही, आम्हाला फक्त पोहे. आणि हेच तर आहे की जे दिलंय सामान त्याच्यातच आपल्याला घर चालवायचं. तर मग त्या दिवशी नेमकं झालं असं त्याच दिवशी की आदल्या दिवशीच मळलेलं पीठ थोडस उरलं होतं, कारण पोहे खाणारे 6 ते 7 मंडळीच होती. ठीक आहे, आता या गोष्टी क्लिअर करते कारण त्या ह्याच्यावर मला खूप ट्रोल केले गेले म्हणून मला सांगावंच वाटतं. तुम्ही ट्रोल 6-7 अजूनही होते मला माहितीये, म्हणजे आता तर मला चपात्या बनवल्या का असं पण आलंय. तर मी आता सगळ्यांसाठी मुळात ज्यांनी मला ट्रोल केलं त्यांनी मला खूप प्रसिद्धी दिली चपातीवरनं असं मी म्हणेन. पण मग त्या माझं म्हणणं होतं की ते 6-7 चपात्या फक्त बनू शकतील एवढंच ते पीठ होतं, मळलेलं पीठ होतं, मळायचं नव्हतं वेगळं. सो आज आपण चहा चपाती खाऊ काहीतरी वेगळं. बरोबर. तर तिचं असं होतं की मी नाही करणार. तर म्हटलं अच्छा. तर तिने बाहेर जाऊन मिनल आणि तिचं मी ते कन्वर्सेशन फक्त ऐकलं तर छोट्या एका वयाच्यामध्ये की आता या सगळ्यांसाठी चहा पण करा, चपात्या पण लाटा, पोहे पण करा, अंडी पण उकडा. असं नव्हतं ते, लोकांनी आता वाटलं की मी सगळं तिच्यावर लादतीये. फक्त मुद्दा होता पोहे च्या ऐवजी चपाती, हे दोन ऐवजी होतं ते. बरोबर. पण ती जर बोलले की हे पण करा ते पण करा असं नव्हतं. बरं मी सांगितलं काय तिने, चपातीचा विषय मी काढला, अंडी काय माझ्यासाठी नव्हती उकडत, मी अंड खातच नाही, विशाल अंड खात नाही, अंड खात नाही, हा
तुम्ही सेंटरला दिसला असं झालं ते. दिसले मी आणि मग झालं कसं, ते बनला आम्हाला ते सासू सून, मग ते जोडी की बेडी, आणि मग ते करत करत तो मुद्दा खूप हायलाइट केला गेला. माझ्या ह्याच्यानंतर तिच्या रिएक्शन काय होत्या त्या दाखवल्या का, तिचा तो सॉफ्ट असं वाला चेहरा दाखवला तर लोकांना तिच्याबद्दल सिंपथीच मिळणार. मधल्या काही पोर्शन्स मध्ये आपण काय बोलतो, आपण तिथे 24 तासातले 1.5 तास तुम्ही समोरच्याला जज नाही करू शकत. 24 तासात जे घडतं ते आम्हाला माहिती असतं समोर काय येतं, त्याच्यानंतर आमच्या काय रिएक्शन होतात. त्यामुळे 24 तास आणि 1.5 तास तुम्ही कोणालाच जज करू शकत नाही 1.5 तासामध्ये, कारण आतलं चित्र वेगळं आहे, बाहेरचं चित्र दिसणारं वेगळं आहे. आणि जरी 24 तास लाईव्ह आता चालू असलं तरी काही गोष्टी म्यूट केल्या जातात. त्या का म्यूट केल्या जातात, त्याला सुद्धा काहीतरी कारण आहेत ना. किंवा एक जागेवरच दाखवतात तेव्हा आतमध्ये काय घडतंय किंवा आणखी बाथरूम एरियामध्ये काय घडतंय हे लोकांना माहित नसतं. सो त्यामुळे मला वाईट वाटलं की हाच प्रेक्षक जो माझ्या लावणीवर प्रेम करायचा, जो माझ्या आलेल्या आतापर्यंतच्या कॅरेक्टरवर प्रेम करायचा, तो डायरेक्ट चपातीवरनं मला ट्रोल करायला लागला की तुम्ही जाऊन घरी बसून चपात्याच लटा आणि तुम्हाला खेळताच येत नाही. तर हो, मला पहिले 2 आठवडे नाही आलं खेळता. गेम त्या घरात गेल्यानंतर ते वेगळं घर आहे, ते इतकं सोपं नाही आहे बिग बॉसच्या घरात 1 महिना राहणं. आपण मेंटली हलतो, पूर्ण हलतो. म्हणजे आणि माझ्या बरोबर जे सेम मला, मी सारखे विचारत होती त्या आमच्या कलर्सवाल्यांना पण की माझ्या एज ग्रुप तर कोण कोण असणार, मला जर सांगा कोणी आहे का माझ्या माहितीतलं. तेव्हा मला फक्त हिंट दिली होती की सगळ्या 18 ते 25 या वयोगटातले. आणि माझ्या डोक्याला मी हात लावला, अरे देवा, ती सगळी मुलं मुली माझ्यासाठी नवीन होती तिकडे. त्यामुळे ना सोनाली वरनं ते जास्त झालं आणि मला वाटतं की तिने पण ते मनात ते क्रश ठेवलं की येस अच्छा ही सुरेखाताई ना सिनियरिटी मी कुठे दाखवली मला खरंच कळत नाही, मला खरंच कळत नाही. आम्हाला असं बघताना असं छान वाटत होतं की अरे सुरेखाताई त्या घरात ना सगळ्यांना म्हणजे एक वातावरण शांत करतायत, की कुणी जर असं उगाच भांडणं होत आहेत तर तिथे सगळ्यांना ते शांत करायला जात आहेत. पण शेवटपर्यंतही तेच करत आले खरं, अगदी अगदी. पण तेच झालं की माझा आणि सोनालीचा तो ठपका. बरं, मी सोनालीला जोडी की बेडी झाल्यानंतर एकदा मी तिला स्पष्ट तोंडावर हसत बोलले, म्हटले बघ तुझे माझं ना खरंच नाही पटू शकत ह्याच्यानंतर पण. बरोबर, आपण छान बोलू पण तू जी अपेक्षा करते, जसं माझं आता स्नेहाचं माझे खूप चांगलं बाउंडिंग झाल्यामुळे माझं जे होतं ना, हा तर ते जे झालं होतं ना ते मी सगळ्या मुलींसोबत नाही करू शकत. सोनालीचं म्हणणं होतं की तुम्ही दुसऱ्या मुलींबरोबर कशा राहता, मला तसं कधीच तुम्ही तिने बोलून दाखवलं जवळ पण घेत नाही. आणि हे अगं बाई म्हण, हो मी म्हंटल अगं तसं हे ठरवून नाही होत. बरोबर, ते इकडनं एक कनेक्शन होतं ते प्रत्येकी बरोबर नाही होत ना. मी आत्ता सांगते मिनल खूप चांगली मुलगी प्लेअर म्हणून पण आणि एक माणूस म्हणून पण, पण म्हणून मी तिला सारखं जवळ घे, तिला चांगले सल्ले द्यायला मी नाही गेले. स्नेहाशी माझं वेगळं बाउंडिंग झालं. मीरा सोबत मी गप्पा मारायचे पण मीराला पण जवळ घे जवळ बसून घे असं मी कधीच केलं नाही, किंवा तिला मी काहीतरी सल्ले द्यायला गेली नाही. ते एक वेगळं आपलं एक नातं जमतं. ज्या दिवशी एकदा सोनाली रडले काहीतरी माझ्याच वरनं आणि मला मी तिला म्हटलं का रडतेस नाही काय नाही, तर ती मला काय उलट बोलली नाही. हा तर मी तिच्या जवळ गेले, म्हटलं बाई रडू नकोस आणि माझ्यामुळे तू रडत असशील ना तर मला वाईट वाटेल. म्हटलं तुझं माझं वैयक्तिक काहीच नाही खरंच, पण कसं असतं काही गोष्टी तुझ्या पटत नाहीत, कदाचित तो मी सांगितलं ज्या पद्धतीने असेल त्यामुळे तुला माझा राग आला असतो, किंवा ते सगळं विसर तिला मी मिठी मारली, विशालला जवळ बोलवलं, म्हटलं विशाल मी आत्ता तुला शब्द देते मी हिच्या बरोबर कधीही भांडणार नाही, पण तुला हे पण सांगते म्हणून ही माझ्यासाठी खूपच चांगली, आमचं नाही जमू शकत काही गोष्टी, हे तितकंच क्लिअर होतं, हे तितकंच क्लिअर होतं. तर त्यामुळे खोटं वागणं मला नाही जमलं. आणि मग त्याचा ना इतका इतका ईश्वर इतका भाऊ केला गेला की काय. आणि झालं कसं, बी टीमला मला जे जाणवतंय बी टीमला ना खूप सिंपथी मिळत गेली. बरोबर, कदाचित ए टीम त्यांच्यावर प्रत्येक वेळेला हवी झाली, ते प्रत्येक वेळेला हरत गेले म्हणून त्यांना ते एक सिंपथी लोकांची मिळाली. करेक्ट. आणि त्याच्यात मी आणि सोनल तर म्हणजे मला वाटतं की सीझन 3 गाजला असेल आमच्या दोघींमुळे पहिल्या 1 महिना तरी. हे बहुत आहे ना, बिग बॉस मध्ये जाऊन जर मला मी चपातींमुळे सीझन 3 माझा गाजला तर मला आनंद आहे. मग
सुरेखा ते तुम्ही जसं आता बोलताना म्हणालात की स्नेहा, तर खरंच तुमचं म्हणजे तुमच्या दोघींचे जे जे बॉन्डिंग होतं ना ते खरंच म्हणजे आई आणि मुलीचं जसं असेल ना तसं होतं, की स्नेहा सुद्धा तुम्हाला तेवढ्याच प्रेमाने सांगायची की तुम्ही प्लीज हे सगळं इग्नोर करा, तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्हालाच त्रास होतोय, आणि तुम्ही सुद्धा सुख दुःख सगळे शेअर करत होता, झोपाळ्यावरचं तुमचं शेअरिंग असेल, काय मिस करणार आहात आता नक्की, आणि ह्या बॉन्डिंग बद्दल आम्हाला सांगा ना. मी स्नेहाला मिस करणार आहे, आणि स्नेहाला मी प्रत्येक वेळेला शेवटपर्यंत जाताना पण हेच सांगितलं की तुझा वापर केला जातोय तुझ्या चांगल्या स्वभावाचा, उघड्या स्वभावाचा. त्यांना माहितीये समोरच्यांना की तुला बरोबर आपल्याकडे खेचता येईल, का खेचलं जातंय, कशासाठी तुझ्या बरोबर असं वागलं जातं, फक्त विचार कर, तू शेवटपर्यंत राहावीस मनापासून इच्छा. शेवटच्या वेळेला पण आम्ही दोघी बसलो होतो, मांजरेकर सर जेव्हा बोलणार होते मी हे बोलले होते की जर ही राहिली तर मला आनंद होईल, कारण जे काही पुढे आता टफ येत जाणार टास्क वगैरे जे काही असेल कदाचित ते मी नाही खेळू शकणार, ती खेळू शकेल. फक्त माझं म्हणणं होतं की तिने तिच्या तिच्यासाठी खेळावं, तिने दुसऱ्यांसाठी खेळू नये, पुढे जाऊन तेच होणार आहे. बरोबर. आणि कधीतरी तिला ती जाणीव होईल अशी मी अपेक्षा करते की मला काय एक्झॅक्ट सांगायचं होतं तिला हे तिला कळेल कधी ना कधीतरी. मी तिला म्हंटलंय बाहेर आल्यानंतर मी तुला फोन करणार आहे म्हणून. आणि ते तिने काल लेटर मध्ये सुद्धा वाचून दाखवलं आहे की तिचा फायदा घेतला जातोय, तिला वापरून घेतलं जात आहे कुठेतरी, असं तिच्याही लक्षात आलंय का? तिलाही कळतंय आता ते थोडं थोडं, जेव्हा सर पण सरांनी पण हिंट दिली की सुरेखा तुझ्यावर का शिरे तुला कळत नाहीये ना, किंवा तू तू तिला का हे करतेस तुला पण माहितीये ना, ते तिला सरांनी पण ऐकवलं. आता ते दाखवलं की नाही टेलिकास्ट मध्ये मला माहिती दाखवलंय दाखवलंय ना हा, पण त्यामुळे काय झालंय की तिलाही थोडं कळलं पण असेल की मी काय बोलते. मी तर म्हणून मी तिला म्हंटल की मला काय बोलायचंय ना, कदाचित तिथे इतके सारे कॅमेरे आहेत की मी ओपनली नाही बोलू शकत, बाहेर आल्यानंतर मला मला माझा उद्देश काय होता त्याच्या मागचा हे मी तुला नक्की सांगेन, आणि तो खूप स्वच्छ आणि तो खूप क्लिअर आणि खूप चांगलाच होता तिच्या बाबतीत. मी इतरांना उपदेश करायला गेले नाही, तिला मात्र मी सांगत होते. तर आता मला ना जरा एक वेगळा प्रश्न मी विचारीन की तुम्हाला तर बाकीच्यांनी असं विचारलं असेल की एक आठवण कोणती आहे चांगली त्या घरातली, पण मी थोडा वेगळा प्रश्न विचारते की असं एक असतं ना की ही आठवण नको आता मला, की खूप पेनफुल आहे माझ्यासाठी ती, तर अशी कुठली बिग बॉसच्या घरातली आठवण आहे की जी असं वाटतंय की प्लीज ती आठवण नको, कोणती असेल ती आठवण? दोन आहेत तशा. अच्छा. अक्षयचं जाणं. ओके. अक्षयची एक्झिट. खूप म्हणजे मनाला चटका लावून जाणार, आपण जे आपण आपण वाक्यप्रचार करतो मनाला चटका लावून गेली गोष्ट ती तशी होती, कारण खूप वेगळा मुलगा आहे तो, खूप चांगला मुलगा, आणि त्याने इतकं लवकर जाणं म्हणजे अपेक्षितच नव्हतं, त्यामुळे तो किस्सा मला खूप लागलाय मनाला. आणि बाकी पेनफुल म्हणजे आपण आपण असं म्हणतो की जे मला आता हे पेन वेगळं आहे आणि एक शारीरिक पेन आपण म्हणू. बरोबर. जो बाईक वाला टास्क होता तो इतो ना पाहणं सोपं आहे, तिथे मी अनुभवला येतो. मला सांगत होते तुम्ही नका जाऊ नका जाऊ, पण असं होतं की आम्ही जर काहीच खेळलो नाही ना तर पहिल्या आठवड्यात बोललं गेलं की तू कुठे ना दिसत नाही कुठेच दिसत नाही, तर जर आम्ही खेळलो नाही तर आम्ही दिसणार नाही, म्हणजे आम्ही फक्त जेवण बनवायला तिथे आलेलो नाही आहोत मेकअप करून सतत. बरोबर. मग आम्ही म्हटलं आम्ही काही असेल दिसू तर दे काहीतरी केलंय म्हणून म्हणून मी बसले. ते पाणी ओतलं गेलं पहिले, माझ्या अंगावर कचरा टाकला गेला, मी अंड खात नाही म्हणून मुद्दा माझ्या अंगावर तोंडावर अंडी फोडली गेली, सगळं सहन केलं. शेवटच्या क्षणाला त्यांनी सर्फ एक्सेलचं पाणी बनवलं. सर्फ एक्सेलचं पाणी ना आपण म्हणतो ते जळते स्किन त्याच्याने, म्हणजे ना हे मी सांगते लोकांना जर ते पब्लिकला ते खोटं वाटत असेल तर त्यांनी ना हा अनुभव घ्यावा की सर्फ एक्सेलचं पाणी करा, त्याच्यात नुसतं एक अर्धा हात बुडवून ठेवा आणि किती ते चार चार तास, कारण मी बसते जरी अर्धा तास असेल किंवा 15 मिनिटं असेल पण तो टास्क संपेपर्यंत ते सगळं माझ्या अंगभर होतं, माझ्या पूर्ण हाताला माझ्या मांड्यांना पाठीला अशा जखमा झाल्यात त्याच्या, जे मला पुढचे 4 दिवस आंघोळ करताना थंड पाणी पण सहन होत नव्हतं इतका त्रास झालाय. आणि कारण जय मग घेऊन पाणी फोर्सफुली एकदम टाकत होता तोंडावर माझ्या, ते नाकात तर गेलंच तोंडात तर गेलंच, पण एका क्षणाला मी साबणात ते पाणी असं डोळे हे करून डोळे उघडेपर्यंत त्याने जो जो फटका मारला तो माझ्या डाव्या डोळ्याला फटका लागला, ज्या क्षणाला मी मला वाटलं माझा डावा डोळा गेला. आणि आता त्या क्षणाला किती विचार होऊन जातात, आता माझं करिअर संपलं, आता माझं केलं सगळं, इतकं जळत होतं ते, वाईट जळत होतं,
आणि म्हणून मी फक्त म्हटलं विशालला असं इशाराकडे की मी उतरते, तुम्ही या, तुम्ही या पटकन. बरोबर. आता लोकांना वाटलं जर तुला उतरायचं होतं तर बसली का. हे ना बोलणं सोपं आहे, तिथला अनुभव त्यावरून पण खूप खरं तर मांजरेकर सरांनी सुद्धा तुम्हाला बोललेले होते की तुम्ही इकडची का त्यांच्याशी. तिकडची. करेक्ट. पण मी बोलले त्याआधी त्याही वेळेला सरांना, म्हटलं सर जर मला जर असं दिसत असेल की मी ह्यांच्याच बाजूने खेळते आहे फक्त ह्या टीम मध्ये आहे तसं असतं, तर पहिला टास्क ज्या दिवशी संपला दुसरा दिवस त्यांचे लोक बसणार होते. हो त्या हो दिवशी रात्री मिनल आणि आमची एक मीटिंग झाली, ते पण दाखवलं की नाही मला माहित नाही. मिनलने विचारलं आपल्याला अजून काही वेगळं करता येईल का, कुणीतरी नाही सुचवा. दाखवलं होतं ते. हा आम्ही गार्डन एरियामध्ये बसलो होतो टीमच्या आणि इथे तेव्हा बसलेलं होतं. मी म्हंटल होतं की मिनल आमच्या हाताची जी आता अंगाची सगळी आगाग होती ना त्या सर्फ एक्सेलनी, त्याच्यावर म्हटलं तू जर मिठाचं पाणी टाकलंस ना तर तो माणूस बसूच शकत नाही, कारण ते भयानक झोंबत होतं. कारण तर ती बोली गुड आयडिया, जे आम्ही दुसऱ्या दिवशी करायला गेलो मिठाचं पाणी उत्कर्षाने येऊन ते फेकलं, नाही हे अलाव नाही, असं नाही करायचं तसं नाही करायचं. त्याच्यावरनं त्या उत्कर्षाची शाळा पण घेतली सरांनी की तू समुद्रात कधी पोहलायस का रे, मग तुला काय त्रास झालाय का रे, असं सगळं ते झालं. पण ती आयडिया माझी होती, जर मला त्याबद्दल त्या लोकांबद्दल सिंपथी असते तर मी हे सजेस्ट केलं नसतं, पहिली बरोबर गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, आज सगळं सामान वापरून झाले आणि आपण जे लपवलंय ते हे लोक रात्री आपण झोपल्यानंतर सगळं फेकून देतील, आपल्याला मिळू नये आणि उद्या आपल्याला काहीच करता येणार नाही, काय करावं काय करावं. तेव्हा मी पुढाकार घेतला, त्या लोकांनी म्हणते मी म्हंटल होतं माझी बॅग चेक नाही करणार ते, मी माझी सुटकेस सगळी रिकामी केली कपडे काढून, मी माझ्या सुटकेस मध्ये शॅम्पूची बाटल्या, सर्फ एक्सेलचे पाकिट, तेलाच्या बाटल्या मी माझ्या बॅगेत लपवायला दिलं की तुम्ही माझ्या बॅगेत टाका, माझ्या बॅगेला कोणी हात लावणार नाही, बरोबर. आणि जरी कोणी आलं तर माझ्या बॅगेला हात लावतो बघा, मी एवढं बोल आवाज काढला तरी मला एवढं माहिती की कोणी पुढे येणार नाही. बरोबर. सो मग मी हा पुढाकार का घेतला असता. किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा जय आणि गायत्री बसले त्यावेळेला बकेट घेऊन धावपळ, स्विमिंग पूल मधनं पाणी ते बकेट भरून काढणं एवढ्या सारखं उपसायचं, आपल्याला सवय नसते उचलून, माझाही हात दुखत होता. ते पळत पळत त्यांना बकेट संपली की मी आणि सोनाली आम्ही दोघी जाऊन ते करत होतो. हे कशासाठी केलं, की आपली टीम जिंकू दे म्हणून. करेक्ट. म्हणजे मी इतकं करून सुद्धा लोक जर म्हणतायत की तुम्ही त्या बाजूने खेळलात की या बाजूने खेळलात, याच्यावरनं मला आता काय उत्तर द्यावं असं वाटायला लागलं की हे दिसलं नाही. मग तुम्ही 1.5 तासात बघता त्याच्यावर जज करता, पण मग पूर्ण बघा कळेल तुम्हाला तिथे काय घडलं एक्झॅक्ट. करेक्ट. आत्ताच मला आदेश बद्दल खर तर हा प्रश्न आहे की वीकेंडच्या डाव मध्ये सुद्धा आपण बघितलं की रावणाच्या टास्क मध्ये असेल किंवा दुसऱ्या दिवशी जो टास्क झाला त्याच्यामध्ये सुद्धा सगळेजण म्हणत होते घरातले सदस्य की आदेश हा एक गर्विष्ठ मुलगा आहे, आदेश उर्मटपणे बोलतोय. तर तुम्ही सुद्धा 8 दिवस त्या घरामध्ये होतात आदेश सोबत, तुम्हाला काय वाटतं की आदेश खरंच गर्विष्ठ आहे का कसा मुलगा आहे? नाही, आदेश गर्विष्ठ नाही वाटत, शेवटच्या 2 दिवसात तरी नाही दिसला, पण तो ज्या ऑरामध्ये आला तो ज्या अटिट्यूड मध्ये आला ना, साहजिकच आहे 20 दिवस आम्ही तिथे राहिलोय ते तो सगळं बघून आला होता, त्यामुळे त्याच्यासाठी ना ते फार सोपं होतं कोणाशी कसं रिॲक्ट व्हायचं. कारण मी पण पत्रात लिहिलं होतं की एक विद्यार्थी अचानक नवीन ऍडमिशन घेतो आणि जुन्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतो तेव्हा कुठल्याही विद्यार्थ्याला राग येणार, आणि होतच ना. कारण आम्ही असं झालं होतं की हे आमचं घर आहे, आम्ही इकडले मेंबर आहोत, तू नवीन येऊन आम्हाला काय बॉसगिरी करतोय. तर हे प्रत्येकाच्या मनात, मी मोठी असून सुद्धा मला सुद्धा ते जाणवलं. परत थोडासा तो ना काय अच्छा ओके असा ऍटिट्यूड होता, जो शेवटच्या 2 दिवसात कॅप्टन्सी गेल्यानंतर एकदम बदलला, म्हणजे तू तसा नव्हतास. बरोबर आहे ना? मग तू ते कशासाठी सगळं, मी त्याला हे बोलून पण दाखवलं की तू ना आल्या आल्या जे करायला गेलास ना तिथे म्हटलं तू लोकांची मन लोकांची म्हणजे बाहेरच्या यांचं माहित नाही लाईटल लाईटल, पण म्हटलं आमच्या बाबतीत म्हणशील तर आम्हाला तू असा खटकलास जे मला अजिबात खरं तर माहित नाही तू खरा कसा आहेस किंवा काय, पण शेवटच्या 2 दिवसात तो खूप नॉर्मल होता. सो मला वाटत नाही तो तसा असेल, तो आहे चांगला मुलगा आहे, फक्त पहिल्या आठवड्यात तो आया था जोश में उसको पता चल गया. तो प्लस पॉइंट होता कारण तो बाहेरून बघून आलेला होता ऑलरेडी, त्याच्यामुळे सगळे स्वभाव माहिती होते, कोण कसं पाठवून बोलते हेही त्याला माहिती होतं. थँक्यू सो मच सुरेखाताई, तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या आता बिझी स्केड्युल मधून वेळात वेळ काढून सेलिब्रिटी कट्टासाठी इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. नक्की नक्की नक्की. सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय बाय.